नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेचे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो, तो म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आयोगाचं एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फरगेट रिसेट ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही याच्यामध्ये बदलू शकता. नेमकं काय आहे अपडेट, काय सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळं आपण सगळ्या जाणून घेणार आहे. बघा, याच्यामध्ये बघा, तुम्हाला ओल्ड ईमेल ID टाकावं लागणार आहे. हे बघा, तुम्हाला इथे जाऊन मी तुम्हाला वेबसाईट वगैरे सांगणार आहे, कोणत्या वेबसाईटवर जाऊन ते चेक करायचंय. तर सगळ्यात आधी बघा, तुम्हाला मी माहिती देतो की नेमकं काय आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्ही पण बदलू शकतात. तर बघा, याच्यासाठी गरज काय आहे. पहिली गरज आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचा जुना ईमेल ID माहीत असला पाहिजे, किंवा तुमचा जुना मोबाईल ID मोबाईल नंबर माहीत असला पाहिजे. या दोन्ही गोष्टीपैकी एक गोष्ट माहीत जरी असली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील. बघा, याच्यामध्ये काय करते, फरगेट युजर ID आणि पासवर्ड मोबाईल नंबरवर जाऊन तुम्ही ईमेल ID वर क्लिक केलं तर तुम्हाला ओल्ड ईमेल ID विचारेल, ते ओल्ड ईमेल ID तुम्हाला टाकावाच लागेल. नंतर तुम्हाला कॅन्डिडेट फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव जर काही असेल, ते नावाचं फर्स्ट नेम म्हणजे सुरुवातीचं नाम टाकावं लागेल तुमचं, जसं की राजेश अंबदास मेशे माझं पूर्ण नाव आहे, तर मला राजेश नाव पहिल्यांदा टाकावं लागेल. नंतर कॅन्डिडेट मिडिल नेम म्हणजे वडिलांचं नाव असेल किंवा तुमच्या जे मुली असेल त्यांनी त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव अशा स्वरूपात मिडल नेम तुम्हाला याच्यामध्ये टाकावं लागणार आहे. आणि नंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला DDMMYYY म्हणजे तुम्हाला दिनांक ही पहिल्यांदा डेट टाकावं लागेल, नंतर मंथ टाकावं लागेल, नंतर इयर टाकावं लागेल. म्हणजे एक्झाम्पल घ्या, तुमचं बर्थ डेट असेल समजा 15/15, मंथ असेल तुमचं 6/06, आणि जर इयर असेल तर 1990 म्हणजे 1990 असेल तर 1990 अशा स्वरूपात तुम्हाला इयर टाकावं लागेल. नंतर व्हेरीफायवर क्लिक करावं लागेल. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमची उघडणार आहे, तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला नवीन ईमेल ID टाकण्यासाठी चेंज करण्यासाठी पुढची गोष्ट तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला मी वेबसाईटवर घेऊन जातो. नेमकं काय आहे बघा वेबसाईटमध्ये, आता तुम्ही जर डायरेक्ट आलात तर तुम्हाला ह्या गोष्टी मी दाखवत आहे. तर बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर ट्रिक्स फॉर MPSC UPSC या चॅनलवर मी सगळ्या गोष्टी टाकत असतो. या गोष्टी बघा, महत्त्वाचे आयोगाने नोटिफिकेशन आलेलं ते टाकलेलं आहे. आयोगाने मोबाईल किंवा ईमेल ID बदलण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. मी हे टाकलेलं आहे बघा, याच्यावर लिंकवर क्लिक करत आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला हे नवीन पेज उघडत आहे. बघा, याच्यामध्ये दिलेले MPSCOnline.government.in कॅन्डिडेट फरगेट ईमेल मोबाईल या लिंकवर तुम्ही जर डायरेक्ट वाटलं तर तुम्ही डायरेक्ट गुगलवर जाऊन ही जरी लिंक तिथं पेस्ट केली तरी तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं ID ते पास मिळणार आहे. वाटलं तर ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. बघा, याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ओल्ड ईमेल ID टाकायचं आहे, कॅन्डिडेट फर्स्ट नेम टाकायचं आहे, कॅन्डिडेट मिडल नेम टाकायचं आहे, आणि डेट याच्यामध्ये टाकायचं आहे. तर एक्झाम्पल घ्या, ईमेल ID वगैरे सगळं टाकलं, त्याच्यानंतर मोबाईल नंबर जर तुमचा चुक नवीन तुम्हाला दुरुस्त करायचं असेल, नवीन टाकायचं असेल, तर काय करावं लागेल, ओल्ड मोबाईल नंबर तुम्हाला याच्यात टाकावं लागेल, कॅन्डिडेट फर्स्ट नेम तुमचं नाव टाकावं लागेल, मिडल नेम टाकावं लागेल, आणि नंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकावं लागेल, नंतर व्हेरीफायवर क्लिक करावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी जर टाकल्या तुम्ही, एक एक्झाम्पल की आपण असंच रॅन्डममध्ये एक नाव टाकूया, अशा स्वरूपात एक नंबर टाकला काहीतरी, ओके, व्हेरीफाय क्लिक केलं, तर इन्फॉर्मेशन प्रायोरिटी डू नॉट मॅच, म्हणजे तुमची जर बरोबर तुम्हाला माहिती टाकणार आहे, चुकीची माहिती टाकून जमणार नाही. तुमचा मोबाईल नंबर टाकावं लागेल, तुमचं नाव टाकावं लागेल, कॅन्डिडेट आणि डेट ऑफ बर्थ वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायला लागेल. नंतर व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुम्हाला नवीन ईमेल ID तुमचं त्याच्यामध्ये टाकू शकणार, किंवा नवीन मोबाईल नंबर पण तुम्हाला याच्यामध्ये टाकू शकणार. आणि ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही सगळ्या करून घ्या, तुमचा ईमेल ID पासवर्ड चेंज करून घ्या, वाटलं तुमचा मोबाईल नंबर पण चेंज करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काही प्रॉब्लेम होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले शॉर्ट ट्रिक्सचे हे सगळे पुस्तक आहे. शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक नक्की वाचा, येणाऱ्या कंबाईनसाठी नक्कीच फायदेशी होईल. शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोल आहे, भरपूर सारे असे शॉर्ट ट्रिक्सचे आपले पुस्तक आहेत. शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोल, शॉर्ट ट्रिक्स सामान्य विज्ञान, शॉर्ट ट्रिक्स भूगोल भारत व जगाचा, आणि शॉर्ट ट्रिक्स इतिहास, हे सगळे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत. नक्कीच तुम्ही घेऊ शकता, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अनअकॅडमीवर असाल तर नक्कीच तुम्ही आपले शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर पाहू शकता. त्याच्यासाठी रेफरल कोड तुम्हाला TRICKS10 नावाचा यूज करायचा आहे, TRICKS10 TRICKS10 नावाचा रेफरल कोड यूज करायचा आहे. त्याचबरोबर आपले स्पेशल क्लास असणारे एक तारखेला 1 सप्टेंबर 2021 तो स्पेशल क्लास पण तुम्ही शॉर्ट ट्रिक्सनुसार सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत, त्या आपण लेक्चरला तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. नंतर बघा, बग्स बाउंटीचं एक नवीन आधुनिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बग्स बाउंटीवर पण तुम्ही काम करू शकता. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये विनर्स वगैरे होऊ शकतात.
नंतर बघा अजून तुम्हाला काही स्कॉलरशिप सारख्या वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्या टेस्ट पण तुम्ही देऊ शकता. ते 29 तारखेला म्हणजे काल एक टेस्ट झालेली, अशा स्वरूपात तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट याच्यामध्ये देऊ शकता. वेगवेगळे बक्षीस वगैरे तुम्हाला भेटणार आहेत, वेगवेगळे रँक तुमचे आले त्याच्यानंतर भेटणार आहेत. नंतर तुम्हाला राज्यसेवेत इंटिग्रेटेड प्लस टेस्ट सिरीज वगैरे आहे, नंतर ह्या फुल सिलेबसवर पण टेस्ट असतात, असे वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला देतील. पण रेफरल कोड तुम्हाला यूज करायचा TRICKS10 नावाचा रेफरल कोड तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचा आहे. नंतर बघा प्लसचं फीचर घेत असेल तर प्लसच्या फीचरला पण तुम्ही TRICKS10 नावाचा रेफरल कोड नक्की वापरा. TRICKS10 नावाचा रेफरल कोड वापरून तुम्हाला भरपूर सारे डिस्काउंट भेटेल, बोनस भेटेल, आणि माझ्या तर तुम्ही शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक पण देणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत असेल तर नक्कीच तुम्ही या प्लस फीचर्स घ्या. आणि अकॅडमीवर असाल तर राजेश मेशे नाव सर्च करून तुम्ही मला ते फॉलो करू शकता. तर ह्या गोष्टी बघा याच्यामध्ये दिलेल्या आहेत, सगळ्या तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही कोर्सेस आहेत बघा. 23 ऑगस्टला एक बॅच झाली रणांगण नावाची, नंतर यशाची किल्ली नावाची एक बॅच स्टार्ट झालेली आहे, नंतर 30 ऑगस्टला म्हणजे आजपासून अजून एक बॅच स्टार्ट झालेली आहे. याच्यासाठी तुम्हाला रेफरल कोड यूज करायचा आहे TRICKS. जर तुम्हाला ह्या बॅचला जरी ॲडमिशन घेत असेल, कोणते पण बॅचला ॲडमिशन घेत असेल, TRICKS10 नावाचा रेफरल कोड यूज करा. राज्यसेवेची बॅच आहे, PSI, STI, ISO, डिपार्टमेंटल PSI सगळ्या बॅचेस तुम्हाला जॉईन करता येतील. काही अडचणी असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा माझा नंबर जर पाहिजे असेल तर लिहून घ्या. तुम्हाला माझा कोर्स वगैरे घ्यायचे असतील तर कोर्स करू शकतात. 72 76 77 91 माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कधी पण बिनदास कॉन्टॅक्ट करू शकता. नंतर अटेन्शन लर्नर नावाच्या स्पेशल ऑफर्स आहेत, या स्पेशल ऑफरला पण तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकतात. 12 महिन्याचं पॅक घेतलं 2 महिने तुम्हाला फ्री भेटतात, 24 महिन्याचं घेतलं 3 महिने फ्री भेटतील. अशा स्वरूपात या स्पेशल ऑफर पण तुम्हाला याच्यामध्ये पाहता येतील. नंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या वेगवेगळे डिस्काउंट स्ट्रक्चर तुम्हाला पाहता येतील. 1 महिन्याचा पॅक, 3 महिन्याचा पॅक, 6 महिन्याचा, 12 महिन्याचा, 24 महिन्याचे वेगवेगळे पॅक्स आहेत. नक्कीच तुम्ही कोणता पण पॅक घ्या, त्याचे डिस्काउंटेड प्राईस तुम्हाला याच्या पुढे दिसत आहेत. या प्राईस तुम्हाला याच्यामध्ये अजून डिस्काउंट भेटेल, टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी फायदेशीर आहेत. नक्कीच तुम्ही TRICKS10 नावाचा रेफरल कोड वापरायला विसरू नका. TRICKS10 नावाचा रेफरल कोड यूज करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना तुमच्या शेअर करा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर आज इथे थांबतो. सगळ्यांनी मोबाईल नंबर आणि ईमेल ID चेंज करून घ्यायचा असेल तर करून घ्या, लवकरात लवकर ही संधी आहे, नक्कीच फायदा करून घ्या. आज इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.